नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण आपल्या चॅनेलवरती एक चित्तथरारक सत्य अनुभव पाहणार आहोत। हा सत्य अनुभव आला आहे बीना देशपांडे यांना, जो त्यांच्या शब्दात सांगत आहे। ही सत्यकथा माझ्या आजोबांनी, माझे वडील व काका त्यांच्या मागे एकदा ही गोष्ट सांगा असं म्हणून लागले होते तेव्हा सांगितली होती। आजोबा मुलांना म्हणाले, ही आपल्याच घरात घडलेली घटना आहे। आपण मूळचे इनामदार, पुण्यात मुळशी पेठेतील नांदवली या गावातले, एकत्र मोठे कुटुंब होते। आंबेमोहर तांदळाची शेकडो एकर जमीन होती। इनामदारीमुळे घरात कसली कमतरता भासत नव्हती। साधारण 1920 काळात मुळशी धरणामुळे आपली खूप जमीन पाण्याखाली गेली आणि थोडीच जमीन राहिली। घरात माणसे खूप आणि उत्पन्न कमी असं झालं। त्यामुळे 2-3 भाऊ 7 मैलावर असलेल्या पौंड गावात राहायला आले। तेथे आपली थोडी जमीन होती। येताना त्यांनी आपल्याबरोबर काही गाई, बैल, म्हशी, बैलगाड्या हेही आणलं। पौंडमध्ये लहान घर बांधून सगळे राहू लागले। जमीन कसायला नोकर चाकर होते। सण समारंभ सगळे एकत्र साजरे करत एकंदरीत सर्व व्यवस्थित चालू होते। आजोबा पुढे म्हणू लागले, एक दिवस अचानक आपल्या घरी एक 7-8 वर्षाचा लहान मुलगा आला। अण्णांनी म्हणजे आजोबांच्या सर्वात मोठ्या भावाने त्याला विचारले, कोण रे तू, काय पाहिजे तुला? खांद्यावर घोंगडी, हातात घुंगरांची काठी, पायात वाहना असा वेश असलेला तो मुलगा म्हणाला, जोहार मायबाप, जोहार, मारुत्या म्हणतात मला, काम पाहिजे हाय। शेतीची बरीच कामे असल्याने गडी माणसाची गरज होतीच। त्यामुळे अण्णा म्हणाले, मी तुला रोजची नेहारी, जेवण, घोंगडी, वाहना, काठी आणि वर्षाला 2 रुपये देईन, पण सगळी कामे तुला करायला लागतील। मारुती खुश होऊन म्हणाला, चालल की, म्या समद काम करील, घरामंदी, मळ्यात, शेतात, राखणीची, गुरांचीही सर्व कामं करीन। आणि असा मारुती आपल्या घरात आला आणि घरातील एक सदस्य झाला। आजोबा पुढे सांगू लागले, मारुती रामोशी जमातीचा होता। ही जमात अत्यंत निष्ठावान असते, मालकासाठी जीवावर उदार होतात। मारुतीही तसाच होता। बरीच वर्ष गेली। लहानगा मारुती तरणाबांड गडी झाला। तगडा रामोशी असल्यामुळे गावात त्याचा वचक होता। काही वर्षांनी मी आणि रघुनाथ दादा मुंबईला नोकरीसाठी आलो। मोठे अण्णा, कुटुंबीय आणि नोकर मंडळी पौंडलाच राहिले। एकदा रघुनाथ दादांचे पौंडात महत्त्वाचे काम होते, त्यासाठी तो मुंबईहून एसटीने पुण्यात आला। त्या काळात मुंबईहून दिवसभरात एखादीच एसटी असायची। दादा पुण्यात एसटीने उतरला। रात्रीचे 9 वाजले होते। दादाच्या लक्षात आलं, आज अमावस्येची रात्र आहे, पौंडात जायला 22 मैलाची एकच बैलगाडीची वाट होती, बाकी सगळे जंगल जे श्वामपदांनी आणि भूताखेताच्या कहाण्यांनी भरलेले। महत्त्वाचे काम असल्यामुळे काहीही झालं तरी दादाला पौंडात जाणे भागच होतं।
स्थानकातील टपरीवर चहा पिऊन दादा बाहेर आला. अंधाऱ्या वाटेवर त्याने पाऊल टाकले आणि जोहार मायबाप जोहार असे शब्द त्याच्या कानी पडले. दादाने चमकून पाहिलं तर समोर मारुती हातात कंदील घेऊन उभा होता. त्याने आश्चर्याने विचारलं, काय रे मारुत्या, तू कसा काय इथे? अण्णाने कामासाठी पाठवला होता का? त्यावर मारुती म्हणाला, होय मायबाप, पुण्यामध्ये अण्णांच्या कामाला आलो होतो. काम होईस्तवर रात झाली, तुम्ही दिसले तवा संगतीनं जावं म्हटलं घरला, म्हणून आलोय. रघुनाथ दादाला बरे वाटले. अमावस्येच्या भयान रात्री घरापर्यंत मारुतीची भक्कम साथ मिळाली. दोघे बरोबर चालू लागले. शेती पीक पाणी याच्या गप्पा करत भयान वाट मागे सरत होती. 2:30 वाजले. दादा आणि मारुती घराजवळ आले. घर दिसल्यावर मारुती म्हणाला, मालक तुम्ही जावा घरला, मी हातपाय धुतो आणि मळ्यामध्ये राखणीला जातो. त्यावर रघुनाथ दादा म्हणाले, ठीक आहे, मी पण वाड्यावर जाऊन झोपतो, तू उद्या सकाळी ये घरी. मारुती गेला आणि रघुनाथ दादाने घराच्या दाराची कडी वाजवली. कोण आहे? अण्णांनी विचारलं. एवढ्या रात्री कोण आले असावे असे वाटून सगळे कुटुंब उठून बसले. मी रघुनाथ, मुंबईवरून आलोय, रघुनाथ दादा म्हणाले. अण्णांनी कंदील घेतला व धीर धरून दरवाजा उघडला. समोर घामाघूम झालेला रघुनाथ दादा दिसल्यावर अण्णांनी त्याला आत घेतला आणि विचारलं, काय रे, औसाच्या रात्री तू असा एकटा जंगलातून कसा आलास? भूताखेताची भीती वाटली नाही का तुला? रघुनाथ दादा म्हणाले, मी भूताखेतांना घाबरतच नाही आणि मी एकटा नव्हतो, मला मारुत्या भेटला ना. आम्ही बोलत बोलत गावात आलो, तो आता माळावर राखणीला गेलाय आणि मी घरी आलो. रघुनाथ दादांचे बोलणे ऐकून सगळेच त्याच्याकडे घाबरून पाहू लागले. पण अण्णांनी खून केल्यामुळे कोणी काहीच बोलले नाही. खूप उशीर झाल्यामुळे रघुनाथ दादा आणि बाकी सगळे झोपायला गेले. सकाळी रघुनाथ दादा उशिराच उठला. न्याहारी करताना त्याने विचारलं, अजून मारुत्या मळ्यातून कसा आला नाही? तेव्हा अण्णा जड आवाजात म्हणाले, रघुनाथ, आपला मारुती मागच्या औसला पटकीने गेला. ते ऐकून रघुनाथ दादांच्या छातीत धस झालं. काल रात्री ज्याच्या बरोबर 22 मैल गप्पा मारत चालत आलो तो मारुती नसून त्याचा आत्मा होता. सत्य कळाल्यावर रघुनाथ दादांच्या काळजाचं पाणी झालं. निष्ठावान मारुती खाल्ल्या मिठाला जागला होता. मारुतीने मरून सुद्धा भयंकर जंगलाच्या वाटेवर सोबतीला येऊन आपल्या मायबापाचे रक्षण केले. रघुनाथ दादांचे मन मारुतीच्या आठवणीने भरून आले. पुढे कित्येक वर्ष अण्णा मारुतीच्या तिथीला एक घुंगराची काठी, जोडे आणि घोंगडी त्याच्या नावाने ठेवत होते आणि मारुतीच्या इमानदारीला मनापासून स्मरत होते. आजोबा बोलत होते आणि सगळी मुलं भान हरपून ऐकत होती. मारुतीला मनोमन नमस्कार करून आजोबांनी पानावलेले डोळे पुसले. असा होता आमच्या कुटुंबात घडलेला सत्यप्रसंग. आजही अगदी कुठेही जोहार मायबाप जोहार असे शब्द कानी पडले तरी मला मारुतीची आठवण येते आणि एक वेगळीच शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव होते.